लेक्चर आपण कंटिन्यू करूया लास्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम नंबर सेवन अकाउंटिंग फॉर मधलं आपलं सुरू होतं त्यामध्ये आपण प्रॉब्लेम काय दिलं होतं यावरती आपण डिस्कस केलं आणि त्यानंतर आपल्याला विचारलं होतं प्रॉब्लेममध्ये की पॉझ द जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ बोथ द कंपनीज म्हणजे आपल्याला दोन्ही कंपन्यांच्या पुस्तकांमध्ये रोजकिर्द नोंदी काढावायच्या होत्या नाही परंतु बघतो आपण की आ, क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आणि विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोज नोंदी विचारलं होतं परंतु त्याआधी आपल्याला वर्किंग नोट म्हणून त्या कंपनीचं आपल्याला परचेस कन्सेशन किती आहे त्यानंतर प्रॉब्लेममध्ये झालेल्या करारानुसार क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी यांच्यानुसार त्याचं मोड ऑफ पेमेंट किती आहे आणि त्यानंतर बघतो आपण की, आ, की आ, जर त्याचा नेट असेट्स आणि परचेस कन्सेशन Uh, यामध्ये काय तफावत असेल तर त्यावरून आपल्याला एकतर गुडविल मिळेल अदरवाईज तुम्हाला कॅपिटल रिज्युअर मिळेल तर लास्ट प्रॉब्लेमला आपण कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन आणि मोड ऑफ पेमेंट आणि त्यावरून आपल्याला गुडविल मिळालं होतं आज आपण बघूया जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ वेंडर कंपनी वेंडर कंपनी आहे राम कंपनी लिमिटेड ठीक आहे तर आपण आज राम कंपनी लिमिटेडच्या पुस्तकामध्ये रोज कीर्द नोंदी कुठल्या येतात ते आपण बघूया ठीक आहे जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ राम कंपनी लिमिटेड जनरल एंट्रीज म्हटलं तर त्याचा परफॉर्मन्स सर्वांना माहीत असायला पाहिजे पर्टिक्युलर डेबिट अमाऊंट क्रेडिट अमाऊंट ठीक आहे मग मग बघतो आपण की ते ते विक्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये जेव्हा रोज नोंदी करतो त्यावेळेस त्याची पहिली एंट्री कुठली असते तर बघतो आपण की विक्रेता कंपनी कंपनी जेवढे काही असेट असेल सर्व असेट्स तो काय करते ट्रान्सफर टू रिअलायजेशन अकाउंट त्याबद्दलची आपण एंट्री करत असतो ती एंट्री आहे रिलायझेशन अकाउंट डेबिट टू वेरियस असेट्स अकाउंट मग बघतो आपण की प्रॉब्लेममध्ये दिलेलं आपल्याला राम कंपनी लिमिटेडचं बॅलन्सशीट दिलेलं आहे मग ते बॅलन्स शीट बघूया आपण आणि त्यामध्ये कुठली त्याची असेट्स आहे ते सर्व असेट्स का करू आपण ट्रान्सफर टू रिलायजेशन अकाउंटला मग ते फर्स्ट नोन रिलायजेशन अकाउंट डेबिट रिलायजेशन अकाउंट डेबिट टू काय करूया ऑल असेट्स ट्रान्सफर टू रिलायझेशनला मग बघतो आपण की असेट कुठली कुठले तर बघतो आपण की गुडविल अकाउंट गुडविल अकाउंट किती दिलाय ते शीट मध्ये सेवन लॅक रुपीज त्याला आपण क्रेडिट करूया ठीक आहे नेक्स्ट असेट दिलेला आपल्याला टू बिल्डिंग अकाउंट बिल्डिंगची अमाऊंट आहे थ्री लॅक थर्टीन थाउजंड ठीक आहे नेक्स्ट असेट्स आहे टू प्लांट अकाउंट प्लांटची व्हॅल्यू दिली आपल्याला सिक्स्टी फोर थाउजंड मग लिहूया टू प्लांट अकाउंट अमाऊंट आहे सिक्स्टी फोर थाउजंड नेक्स्ट असेट दिलेला आहे फर्निचर फर्निचर दिलेला आपल्याला सेवन्टीन थाउजंड त्यामुळे लिहूया आपण टू फर्निचर अकाउंट अमाऊंट दिलेलं आपल्याला सेवन्टीन थाउजंड सेवन्टीन थाउजंड त्यानंतर बघतो आपण की नेक्स्ट असेट जे दिलेले आपल्याला आप डेप्टर्स आणि डेप्टर्स आहे टू लॅक ट्वेंटी थाउजंड त्यामुळे आपण टू डेप्टर्स अकाउंट अमाऊंट आहे टू लॅक ट्वेंटी थाउजंड ठीक आहे त्यानंतर बघतो आपण नेक्स्ट असेट्स परत टू स्टॉक अकाउंट स्टॉक दिलेला आहे आपल्याला नाईंटी थ्री थाउजंड टू स्टॉक अकाउंट स्टॉक अकाऊंटची अमाऊंट आहे नाइंटी थ्री थाउजंड ठीक आहे त्यानंतर टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट अमाऊंट दिलेला आपल्याला टू लॅक नाईंटी थ्री थाउजंड टू लॅक नाईंटी थ्री थाउजंड आणि शेवट शेवटचं जे असेट्स आहे टू कॅश अकाउंट आणि कॅश दिलेला आपल्याला फोर्टी टू थाउजंड टू कॅश अकाउंट आणि कॅश आहे फोर्टी टू थाउजंड त्यानंतर बघतो आपण की गुडविल अकाउंट डेबे बिल्डिंग्स प्लांट फर्निचर डेप्टर स्टॉक इन्व्हेस्टमेंट कॅश इत्यादी आपण असेट जे आहे राम कंपनी मिटचं ते काय केलं आपण ट्रान्सफर टू रिलायजेशन अकाउंटला मग त्याची टोटल व्हॅल्यू बघतो आपण ऑल असेटची तर येतो ते सेवन्टीन लॅक फोर्टी टू थाउजंड त्यामुळे आपण करूया रिलायझेशन अकाउंट डेबिटला सेवन्टीन लॅक फोर्टी टू थाउजंड त्यानंतर बघतो आपण की ही जी पहिली एंट्री केली आपण कशाबद्दल केली होती बीइंग असेट्स ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट ठीक आहे अशा पद्धतीने आपण फस्ट जी एंट्री केली आपण की ऑल असेट ट्रान्सफर टू रिलायजेशन अकाउंट त्याबद्दलची चिंता केली आपण रिलायजेशन अकाउंट डेबिट ऑल असेट्स सेपरेटली आपण लिहून घेऊया टू गुडविल अकाउंट सेवन लॅक टू बिल्डिंग अकाउंट थ्री लॅक थर्टीन थाउजंड टू प्लांट अकाउंट सिक्स्टी फोर थाउजंड टू फर्निचर अकाउंट सेवन्टीन थाउजंड टू डेप्टर्स अकाउंट टू लॅक ट्वेंटी थाउजंड टू स्टॉक अकाउंट नाईंटी थ्री थाउजंड टू इन्वेस्टमेंट अकाउंट टू लॅक नाईन्टी थ्री थाउजंड अँड टू कॅश अकाउंट फोर्टी टू थाउजंड असं टोटल अमाऊंट सेवन्टीन लॅक फोर्टी टू थाउजंड रुपीज आपण काय करू रिलायन्स अकाउंटला आपण ट्रान्सफर करू ही झाली फर्स्ट एंट्री त्यानंतर बघूया आपण सेकंड एंट्री बघतो आपण की सेकंड एंट्री काय आहे विक्रेता कंपनी कंपनी जेवढ्या काही एक्स्टर्नल लायबलिट आहेत ऑल एक्स्टर्नल लायबीज ट्रान्सफर टू रिलायजेशन अकाउंट त्यामुळे बघतो आपण की फर्स्ट एंट्री जी केली आहे आपण त्याचं ते काय असेल अपोजिट असेल त्यामुळे आपण ती एंट्री करूया आपण रिल अकाउंट डेबिट टू रिलायजेशन अकाउंट मग बघतो आपण की राम कंपनी लिमिटेडचं लायबिलिटीज कुठलं आहेत तर बघतो आपण इथे दिसतो आपल्याला प्रॉब्लेममध्ये क्रेडिटर्स अकाउंट त्यामुळे आपण दुसरी जी एंट्री करूया क्रेडिटर्स अकाउंट डेबिट अमाऊंट दिले आपल्याला वन लॅक फिफ्टी थ्री थाउजंड ठीक आहे परत बघतो आपण की परत काय आपल्याला एक्स्टर्नल अपडेट दिला आहे का नाही तर एकच सिंगल आहे क्रेडिटर्स अकाऊंट त्यामुळे आपण केलं क्रेडिटर्स अकाउंट डेबिट वन लॅक फिफ्टी थ्री थाउजंड टू रिलायजेशन अकाउंट किती होणार रिलायन्स अकाउंटला वन लॅक फिफ्टी थ्री थाउजंड आणि त्यानंतर बघतो आपण की जी सेकंड एंट्री आपण केली आहे ती कशाबद्दलची आहे ती बीइंग क्रेडिटर्स ट्रान्सफर टू रिलायजेशन अकाउंट बीइंग क्रेडिटर्स ट्रान्सफर टू रिअलायजेशन होतं ठीक आहे ही झाली आपली सेकंड एंट्री त्यानंतर बघतो आपण की विक्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये तिसरी जी एंट्री करत असतो ती आहे पी सी येणेबाबत मग बघतो आपण की विक्रेता कंपनीला क्रेता कंपनीकडून पी सी किती येणे आहे आहे की नाही तर आपण पी सीची अमाऊंट काढलेली आहे मोड ऑफ पेमेंट त्याचं तर ते येतो त्याचं मोड ऑफ पेमेंट आहे म्हणजे ते त्याचं परचेस कन्स्ट्रक्शन जे आहे ट्वेंटी वन लॅक फि ट्वेंटी वन लॅक फिफ्टी एट थाउजंड तर बघतो आपण की विक्रेता कंपनीला क्रेता कंपनीकडून व्यवसाय खरेदी केल्याबद्दल मोबदला जो आहे तो मोबदला किती आहे ट्वेंटी वन लॅक फिफ्टी एट थाउजंड तो मोबदला देऊन आलेला आहे मग त्याबद्दलची एंट्री थर्ड मग त्याची एंट्री करतो आपण क्रेता कंपनी अकाऊंट डेबिट टू रिलायजेशन अकाउंट मग क्रेता कंपनी कोण आहे ते बलराम कंपनी लिमिटेड मग त्या नावाने आपण करूया बलराम एन कंपनी अकाउंट डेबिट टू रिलायजेशन अकाउंट कसलींटर ही पी सी ए येणेबाबत त्यामुळे बघतो आपण पी सीचे अमाऊंट किती आहे ते पी सीचे अमाऊंट आहे ट्वेंटी वन लॅक फिफ्टी एट थाउजंड त्यामुळे आपण दाखवूया बलराम कंपने 21, 58, 21, 58, की कंपनी लिमिटेड अकाउंट ट्वेंटी वन लॅक फिफ्टी एट थाउजंड टू रिलायशन अकाउंट तेवढीचं अमाऊंट ट्वेंटी वन लॅक फिफ्टी एट थाउजंड बघतो आपण इथे की विक्रेता कंपनीला ट्वेंटी वन लॅक फिफ्टी एट थाउजंड पी सी म्हणून त्याला मिळून आलेल्या आहेत त्याबद्दल जी आपण एंट्री केली मग त्याचं एक्सप्लेन लिहून घेऊया आपण इथे बीईंग परचेस कन्सिडरेशन बीइंग परचेस कन्सिडरेशन ड्यू फ्रॉम कोणाकडून राम बलराम अँड कंपनी बलराम अँड कंपनीकडून पी सी येणेबाबत ही झाली आपली थर्ड एंट्री मग त्यानंतर बघतो आपण की विक्रेता कंपनी आपल्या बुक्समध्ये चौथी जी एंट्री करत असते ती कुठली आहे की पी सी मिळाल्याबद्दल मग त्यानंतर बघतो आपण की त्याचं पी जी होतं ट्वेंटी वन लॅक फिफ्टी एट थाउजंड एवढं त्याला येणे होतं त्यानंतर जे काय पीसी त्याचं आहे ट्वेंटी वन लॅक फिफ्टी एट थाउजंड तर मग ते त्याला मिळून आलेले आहे मिळालेली आहे मग ते मिळाल्याबद्दल जी तो एंट्री करेल मग बघतो आपण की जे पीसी जी आहे ते पीशी देत असताना बघतो आपण की सर्वसामान तो पीशी कुठल्या स्वरूपात देत आहे आपण बघितलं की पीसी पे करत असताना तो तीन स्वरूपात देत असतो एक आहे कॅश दुसरं आहे शेअर्स आणि तिसरं जे आहे डेबेंचर्स या तीन स्वरूपात तो प्रतिपल जो काय मोबदला तो पे करू शकतो मग बघूया आपण इथे परत की मग ट्वेंटी वन लॅक फिफ्टी एट थाउजंड त्याला पीसी तो देऊन राहिला पण तो कुठल्या कुठल्या स्वरूपात देतात त्या असं त्याचं सेपरेटली आपण त्याची एंट्री करून घेऊया ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट एंट्री नंबर फोर नंबर फोर आहे पी सी मिळाल्याबद्दलची मग बघतो आपण की विक्रेता कंपनीला कुठल्या कुठल्या स्वरूपात पी सी मिळून राहिल्या बघतो आपण इथे सिक्स पर्सेंट डेबेंचर्स इन सिक्स पर्सेंट डेबेंचर्स इन कोणाकडून आहे बलराम एंड कंपनी अकाउंट डेबिट तो डिबेंचरच्या स्वरूपात देऊन राहिला आहे त्यानंतर बघतो आपण शेअर्स इन बलराम अँड कंपनी शेअर्स इन बलराम अँड कंपनी अकाऊंट डेबिट त्यानंतर बघतो आपण तो कॅश सुद्धा देऊन राहिलेला आहे त्यामुळे कॅश और बँक अकाउंट डेबिट ट्वेंटी वन लॅक फिफ्टी एट थाउजंड तो डेबेंचरच्या स्वरूपात शेअरच्या स्वरूपात आणि कॅशच्या स्वरूपात तो पे करताय त्यामुळे आपण इथे बघूया मग त्या डेबेंचर्सचे अमाऊंट किती आहे किती डेबेंचर्स तो पे करताय बघतो आपण इथे डेबेंचरचे अमाऊंट आपण वर्किंग नोटमध्ये काढलेले आहे मोड ऑफ पेमेंटमध्ये किती आहे ते टू लॅक फिफ्टी टू थाउजंड त्यामुळे आपण डेबिटला लिहूया टू लॅक फिफ्टी टू थाउजंड टू लॅक फिफ्टी टू थाउजंड रुपीजचा तो काय करता डेव्हेंचर्स देऊन राहिलेला आहे सिक्स पर्सेंट त्यानंतर शेअर्स इन बलराम अँड क... कंपनी बलराम कंपनी काय करता आपले शेअर्स देत आहे मग तो शेअर्स किती रुपये देत आहे फोर्टीन लॅक ट्वेंटी फायव्ह थाउजंड फोर्टीन लॅक ट्वेंटी फायव्ह थाउजंड रुपीजचा तो शेअर्स पे करताय आणि त्यानंतर बघतो आपण कॅश कॅश किती देऊ देऊन राहिला तो फोर लॅक एटी वन थाउजंड फोर लॅक एटी वन थाउजंड आणि काय करतो आपण त्याला टू बलराम अँड कंपनी बलराम अँड कंपनी अकाउंट क्रेडिट करूया मग बघतो आपण की टोटल अमाऊंट डेबेंचर्स शेअर्स आणि कॅश अशी एकूण टोटल अमाऊंट किती देतो ट्वेंटी वन लॅक फिफ्टी एट थाउजंड ट्वेंटी वन लॅक फिफ्टी एट थाउजंड आणि ही जी आपण एंट्री केलेली आहे ही कशाबद्दलची आहे पी सी मिळाल्याबद्दलची मग त्यामुळे आपण करूया त्याचं एक्सप्लेन लिहून घेऊया खाली बिंग परचेस कन्सिडरेशन कंसिडरेशन फ्रॉम बलराम कंपनी लिमिटेड को रिसीव्ड फ्रॉम बलराम एंड कंपनीन बोत की विक्रेता कंपनी बलराम कंपनीकडून त्याला काय पी सी मिळून आलेला आहे त्याबद्दल तो एंट्री करेल ठीक आहे त्यानंतर फिफ्थ जी एंट्री आहे लिक्विडेशन एक्सपेन्सेस बघतो आपण याच्यामध्ये की आपल्याला लिक्विडेशन एक्सपेन्सेस दिलेला आहे त्यामुळे बघतो आपण की जे काय लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहे एंट्री करत असताना उदाहरणामध्ये बघतो आपण की नेमकं लिक्विडेशन एक्सपेन्सेस कोणी केलेला आहे नाही कारण की आपण याची जी एंट्री आहे एकतर आपण विक्रेता कंपनीच्या हे करतो आणि क्रेता कंपनीच्या पुस्तकात करतो मग विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण केव्हा करतो आणि क्रेता कंपनीच्या पुस्तकात केव्हा करतो तर बघतो आपण की जर विक्रेता कंपनी जर स्वतः स्वतः जर लिक्विडेशन एक्सपेन्सेस काही काय किंवा आपण अदर काय एक्सपेन्सेस जर स्वतः जर करत असेल तर अशा वेळेस आपण विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये त्याची एंट्री करत असतो कारण की विक्रेता कंपनी काय केलं स्वतः खर्च केलेला आहे दुसरं जर बघतो आपण Uh, बघतो आपण की लिक्विडेशन एक्सपेन्सिस जे आहे क्रेता कंपनी स्वतः न करता तो काय करताय तो फक्त सहन करताय म्हणजे काय याचा अर्थ की पीसीच्या स्वरूपात तो काय करताय ते लिक्विडेशन एक्सपेन्सिस जे आहे ते पीसीमध्ये ते इन्क्लूड आहे त्याचं अशा सुद्धा बघतो आपण की क्रेता कंपनी स्वतः ते स्वतः खर्च न करता जे लिक्विडेशन एक्सपेन्सिव जी अमाऊंट आहे ती कुठे येतं समाविष्ट आहे त्याचं पी मध्ये समाविष्ट आहेत अशा सुद्धा बघतो आपण की त्याची जी एंट्री जी आहे ही आपण कुठे करत असतो विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आणि तिसरी जी बघतो आपण याच्यामध्ये जर स्वतंत्रपणे जर क्रेता कंपनी स्वतः करत असेल तर अशा वेळेस आपण क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये त्याची एंट्री करत असतो तर बघतो आपण की या उदाहरणामध्ये बघतो आपण की काय लिक्विडेशन एक्सपेन्सिस जे आहे कोणाचं ते क्रेता कंपनीचं आहे त्यामुळे पण क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण त्याची एंट्री करूया मग नेक्स्ट नंबर पाचवी जी एंट्री आपली लिक्विडेशन एक्सपेन्सेस बदलची रिलायजेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट आणि बघतो आपण की लिक्विडेशन एक्सपेन्सेस किती आहे सिक्स थाउजंड त्यामुळे रिलायजेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट आणि इथे बघतो आपण की लिक्विडेशन एक्सपेन्स किती आहे त्याचं सिक्स थाउजंड त्यामुळे आपण डेबिटला करूया सिक्स थाउजंड आणि क्रेडिटला करूया सिक्स थाउजंड आणि ही जी एंट्री आपण केली होती कशाबद्दलची होती त्याचं एक्सप्लेन खाली लिहून घ्यायचं बीइंग पेमेंट ऑफ लिक्विडेशन एक्सपेन्सेस ठीक आहे बीइंग पेमेंट ऑफ लिक्विडेशन एक्सपेन्सेस अशा पद्धतीने आपण पाचवी जी एंट्री आहे लिक्विडेशन एक्सपेन एक्सपेन्सेसची आपण विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये केली त्यानंतर नेक्स्ट जी आहे सहावी जी एंट्री बघतो आपण डेव्हेंचर्स आपल्याला उदाहरणामध्ये दिला आहे की विक्रेता कंपनीचे आपल्याला डेव्हेंचर्स दिलेल्या आहेत फाय पर्सेंट डेव्हेंचर्स त्याला तो इश्यू किती करून राहिला आहे सिक्स पर्सेंट डेव्हेंचर्स त्यामुळे बघतो आपण की यावरती डेव्हेंचर्सवरती त्याची तीन एंट्रा केला जाईल पहिली जी एंट्री असतो आपण डेव्हेंचर्सवरती करतो आपण की जेवढ्या काय डेव्हेंचर्स आहेत तेवढ्या डेव्हेंचर होल्डर्सला काय करतो आपण ट्रान्सफर करतो त्यानंतर आपण जे काय डेव्हेंचर होल्डर्सला आपण इश्यू केलेला आहे त्याची एंट्री करतो आणि त्यानंतर बघतो आपण की या व्यवहारामध्ये बघतो आपण की त्या डेव्हेंचर होल्डर्स आपण पे केल्यानंतर त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं असं तीन इंटर आपण डेव्हेंचर्सवरती करत असतो तर बघूया नेक्स्ट जी इंटर आहे सिक्स नंबर डेव्हेंचर्स मग बघतो आपण की विक्रेता कंपनीच्या पुस्तक आपल्या शीटमध्ये दे। डेव्हेंचर आपल्याला दिलेला आहे फाईव्ह पर्सेंट डेव्हेंचर्स त्याची अमाऊंट किती आहे टू लॅक फोर्टी थाउजंड त्यामुळे आपण बघतो की जेवढे काय त्याचे डेव्हेंचर्स तेवढं तर काय करतो आपल्याला डेव्हेंचर होल्डरचा तो ट्रान्सफर करेल त्याबद्दलची एंट्री फाईव्ह पर्सेंट डेबेंचर्स अकाउंट डेबिट फाईव्ह पर्सेंट डेबेंचर्स अकाउंट डेबिट टू कोणाला ट्रान्सफर करता येतो डेबेंचर्स होल्डर्सला त्यामुळे आपण करूया टू फाईव्ह पर्सेंट डेबेंचर होल्डर्स अकाउंट बघतो आपण कि त्या बॅलन्सशीटमध्ये आपल्याला डेबेंचर्स किती दिला आहे टू लॅक फोर्टी थाउजंड त्यामुळे आपण डेबेंचर्स जेवढं होते तेवढं आपण डेबेंचर आपण ट्रान्सफर केलं त्यानंतर बघतो आपण की त्याला तो फाईव्ह पर्सेंट डेबेंचर्स होते त्याला काय करताय सिक्स पर्सेंट डेबेंच तो इशू करताय ठीक आहे तर बघतो आपण की जी जी एंट्री केली आहे त्याचं एक्सप्लेन लिहून घेऊया बीइंग बैलेंस ऑफ डेवेचर अकाउंट बी बैलेंस ऑफ डेवेचर अकाउंट ट्रांसफर टू ट्रांसफर टू कुछ ट्रांसफर के फाईव्ह पर्सेंट जे डेव्हेंचर्स आहेत ते होल्डर्सला फायव्ह पर्सेंट डेव्हेंचर्स डेव्हेंचर होल्डर्स त्यानंतर बघूया आपण की काय झालं की फाईव्ह पर्सेंट जे डेबेंचर्स होते डेबेंचर होल्डर्स तो ट्रान्सफर केला त्यानंतर बघतो आपण की त्या डेबेंचर होल्डर्सचा तो पेमेंट करताय मग पेमेंट कसं कर ते आपल्याला उदाहरणामध्ये दिलेला आहे की त्यांना काय करता 6 आ, दे. 6 rupees, each, तो सिक्स पर्सेंट डेव्हेंचर्स आणि कसं देऊन आलेला तो फक्त आपण प्रॉब्लेम मध्ये इट वॉज अग्रीड टू पे सिक्स पर्सेंट डेव्हेंचर्स ऍट रुपीज वन हंड्रेड फाईव्ह इज टू डिस्चार्ज फाय पर्सेंट डेव्हेंचर्स ऑफ राम कंपनी लिमिटेड राम कंपनी लिमिटेड जे फाय पर्सेंट डेव्हेंचर्स होते त्यांचा जो डिस्चार्ज करून राहिला आहे आणि तो कसं पे करून राहिला आहे तो सिक्स पर्सेंट डेव्हेर त्यांना सिक्स पर्सेंट तो डेबेंचर देऊन राहिलेला आहे आणि किती प्रमाणे एकशे पाच प्रमाणे तर बघतो आपण की बॅलन्सशीटमध्ये बघितलं आपण की त्याचे जे राम कंपनी जे डेबेंचर्स होते तर ते किती होते है? टू लॅक टू लॅक फोर्टी थाउजंड पर किती प्रमाण होते, होते ते शंभर रुपये प्रमाण होते ऐका नाही त्यामुळे जर आपण जर नंबर ऑफ डेव्हेंचर्स जर काढलं तर का होणार टू लॅक फोर्टी थाउजंडला आपण जर फो हंड्रेडनं जर डिवाइड केलं तर तुम्हाला नंबर ऑफ डेव्हेंचर्स मिळतील म्हणजे डेव्हेंचर्स किती आहेत टू थाउजंड सॉरी टू थाउजंड फोर हंड्रेड टोटल नंबर ऑफ डेव्हेंचर्स किती मिळतील तुम्हाला टू थाउजंड फोर हंड्रेड कारण की फक्त आपण की टोटल अमाऊंटमध्ये दिला टू लॅक फोर्टी थाउजंड आणि पर डेबेंचर्स किती प्रमाणे म्हणतो तो हंड्रेड रुपीज प्रमाणे त्यामुळे आपण नंबर ऑफ डेबेंचर जर काढलं तर काय करू की टू लॅक फोर्टी थाउजंडला आपण शंभरनं भाग देऊ तुम्हाला मिळेल टू थाउजंड फोर हंड्रेड आणि एवढ्या काय असतील त्याचं डेव्हेंचर्स असतील ऐक नाही आणि बघतो आपण की या करारामध्ये झालेला आहे की राम कंपनी लिमिटेडचे काय डेव्हेंचर्स डेव्हेंचर होल्डर्स होतो त्यांना तो काय करताय डिस्चार्ज करताय आणि त्या मोबदल्यामध्ये त्यांना बघतो आपण की त्याचं आधी होतं टू लॅक फोर्टी थाउजंड रुपीज डेव्हेंचर्स होतं की त्यांना तो काय करता आता एकशे पाचपर्यंत तो पे करताय त्यामुळे आपण नंबर ऑफ डेबेंचर्स आहे तुमचे टू टू थाउजंड फोर हंड्रेड इन टू कितीप्रमाणे तो पे करताय एकशे पाच प्रमाणे असं टोटल तो तो अमाऊंट जो आहे तो काय करेल त्यांना पे करेल मग टोटल अमाऊंट येतो टू लॅक फिफ्टी टू थाउजंड तर त्यामुळे बघतो आपण की ॲक्च्युली त्या डेबेंचर राम कंपनीचे जे डेबेंचर होल्डर होते त्यांचं अमाऊंट किती होती टू लॅक फोर्टी थाउजंड परंतु बघतो आपण इथे बलराम कंपनी काय करून राहिला की टू लॅक फिफ्टी थाउजंड रुपीज त्यांना तो पे करून राहिला पेमेंट कोण राहिले मग त्याबद्दलची एंट्री डेबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट नेक्स्ट एंट्री करूया डेबेंचर्स डेबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट टू फाईव्ह पर्सेंट डेबेंचर होल्डर्स आहेत त्यांना तो किती पे करून राहिला तो सिक्स पर्सेंट डेबेंचर्स त्यामुळे आपण करूया टू सिक्स पर्सेंट डेव्हेंचर्स इन कुणाचे ते बलराम कंपनी लिमिटेड डेव्हेंचर्स इन बलराम अँड कंपनी अकाउंट मग बघतो आपण की विक्रेता कंपनीचे जे काय पर्सेंट डेव्हेंचर होल्डर्स होतो त्यांना बलराम कंपनी काय करताय आपले सिक्स पर्सेंट डेव्हेंचर्स तो काय करतो इश्यू करताय मग त्याची अमाऊंट आपण बघितलं ते किती त्याला ते टू लॅक फिफ्टी टू थाउजंड मग ती अमाऊंट लिहूया टू लॅक फिफ्टी टू थाउजंड रुपीज तो त्यांना पे करताय टू लॅक फिफ्टी टू थाउजंड ठीक आहे आणि ही जी इंटर होती आपली कशा होती त्यांनी पेमेंट केलेला बिईंग पेमेंट टू डिबेंचर होल्डर्स बिईंग पेमेंट टू डेबेंचर होल्डर्स डेबेंचर होल्डर्सला पेमेंट केल्याबद्दल पेमेंट किती केलं आहे टू लॅक फिफ्टी टू थाउजंड ठीक था। आहे मग त्यानंतर बघतो आपण की ऍक्च्युली बघतो आपण की राम कंपनीचे जे दे डेव्हेंचर्स होते किंवा डेव्हेंचर होल्डर्स होते किती रुपयाचे होते ते टू लॅक फोर्टी थाउजंड होतो बॅलन्स शीट पण बघा दे डेव्हेंचर्स किती दिले तुम्हाला फाईव्ह पर्सेंट डेव्हेंचर्स टू लॅक फोर्टी थाउजंड ठीक आहे त्यांना तो डिस्चार्ज करताय म्हणजे त्यांचं तर काय का त्यांना देणं होतं ते तो त्यांना पे करून राहिलेला आहे मग तो पे किती करून राहिलेला होता सिक्स पर्सेंट डेव्हेंचर्स आणि कसं तर पर डेव्हेंचर्स एकशे पाच प्रमाणे त्यामुळे बघतो आपण की राम कंपनी लिमिटेड जे डेबेंचर होल्डर्स होते त्यांच्या डेबेंचर्सची संख्या किती होती टू थाउजंड फोर हंड्रेड म्हणजे दोन हजार चारशे डेबेंचर्स येतात आणि पर डेबेंचर्स एकशे पाच पर्यंत तो पे करताय तसं आपण दोघांचं मल्टीप्लेक्शन केलं दोन हजार चारशे गुणीला एकशे पाच तर तुम्हाला मिळेल दोन लाख बावन्न हजार आणि एवढं दोन लाख बावन्न हजार रुपये तो काय करतो तो पे करताय मग एक्च्युली बघतो आपण त्याच्या डेबेंचर्स किती होतो टू लॅक फोर्टी थाउजंड आणि पे किती आता टू लॅक फिफ्टी टू थाउजंड मग यामध्ये बघतो आपण की त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं आणि त्यानुसार मग प्रॉफिट झालं असेल तर प्रॉफिटची एंट्री करू आपण आणि लॉस झाला असेल तर लॉसची एंट्री करू मग काय दिसतो आपल्याला इथे प्रॉफिट आहे की लॉस आहे तर लॉस आहे कारण की बघतो की दोन लाख चाळीस हजार होते तो आता जास्तीचे माउंट तो काय करताय पे करताय याचा अर्थ का होणार त्याला लॉस झालेला आहे मग तो डिफरन्स किती जातो बारा हजार मग त्यात लॉस आहे मग त्यामुळे आपण लॉसची एंट्री आपण करून घेऊया ठीक आहे मग नेक्स्ट एंट्री जी असेल आठ नंबरची जे आपण लॉस झाला असेल तर त्याची एंट्री करत असतो आपण रिलायजेशन अकाउंट डेबिट टू फाईव्ह पर्सेंट डेव्हेंचर होल्डर्स अकाउंट आणि जर प्रॉफिट झालं असेल অপজিট নোহায়ো ফাইভ পাৰ্চেণ্ট ডেবেঞ্চৰ হোল ডেবিটেচন অকৌণ্ট ঠিক ল'ফিট চাই অপোজি তথাপি বহত কি লাগে ল'চ টি ইণ্ট্ৰি কৰবিট টু ফাইভ পাৰ্চেণ্ট ডেবেঞ্চৰ হোডৰ নেক্সট নম্বৰ अकाउंट डेबिट किती लॉस झालेला आहे दोन लाख बावन हजार मायनस दोन लाख चाळीस हजार असं जर केलो आपण तर किती मिळतो आपल्याला बारा हजार जेवढा त्याचा लॉस झालेला आहे तेवढा तो काय करेल रिलाय त्याची एंट्री जो करेल तो रिलायन्स अकाउंट डेबिट टू फाईव्ह पर्सेंट डेबेंचर होल्डर्स अकाउंट टू फाईव्ह पर्सेंट डेबेंचर होल्डर्स अकाउंट किती आहे थाउजंड आणि ही जी आपण एंट्री केली आहे ती कशाबद्दलची आहे बीइंग लॉस ऑन पेमेंट बीइंग लॉस ऑन पेमेंट ऑफ कशाचं पेमेंट कोणाला तो डेवेचर होल्डरचं कोणाला पेमेंट पे, कोणाला डेबेंचर होल्डर्सला त्यामुळे ऑफ डेबेंचर होल्डर्सला पेमेंट केल्यामुळे त्याला काय झाला बारा हजार रुपये लॉस आलेला आहे ठीक आहे हे झालं आपलं डेबेंचर्स डिस्चार्ज करत असल्यामुळे आपण त्याचे तीन इंट्री आहे अशीच इंटर सुद्धा बघतो आपण की जर तुम्हाला प्रेफरन्स शेअरचं वगैरे दिलं असेल अशा सुद्धा प्रेफरन्स शेअरचे सुद्धा आपल्याला याच पद्धतीने तीन ट्रॅक करावं लागतो आपल्याला जेवढ्या काय प्रेफरन्स शेअर असतील तेवढे प्रेफरन्स शेअर आपण काय करू ट्रान्सफर करूया त्यानंतर त्या प्रेफरन्स शेअर होल्डर्सला तो किती पे करताय त्याची एंट्री आणि त्यानंतर बघतो आपण की यामध्ये त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं असेल तिसरी एंट्री ज्या पद्धतीने आपण डेबेंचर्सचे आपण एंट्री केले तीन त्याच पण तुम्हाला तीन एंट्री इथे करायच्या त्यामुळे बघतो आपण की यामध्ये तुम्हाला सात एंट्रा जे कंपल्स कंपल्सरी असतात आणि बघतो आपण की लेबेंचर्स जसं डिस्चार्ज केलेले येते तशी याचे ती तीन इंट्रा ॲड झाल्याचे दहा झाले तुमचे आणि परत एक्सपेन्सेस वगैरे दिलं असेल तुम्हाला जसे त्याची एक एंट्री असे दहा दहा ते अकरा एंट्रास विक्रेत्याच्या बुक्सच्या पुस्तकामध्ये आपल्याला करावा लागतो ठीक आहे परंतु कंपल्सरी बघतो आपल्याला की सेवन इंट्रॅस तुम्हाला माहितीच असायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर मग नेक्स्ट बघतो आपण की त्यानंतर काय करतो विक्रेता कंपनी आपलं रिलायन्जेशन अकाउंट तो क्लोज करतो आणि त्या रिलायझेशन अकाउंट क्लोज केल्यानंतर त्या रिलायजेशन अकाउंटवरती त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं ते बघतो आणि प्रॉफिट झालं असेल तर तेवढं तो का करेल आपल्या शेअर तो ट्रान्सफर करेल या उलट जर लॉस झाला असेल तरीसुद्धा तो जेवढं काय लॉस झालं असेल तेवढंसुद्धा तो काय करेल आपल्या प्राफ शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर करेल मग बघूया आपण जे काय आपण आतापर्यंत इंटरव्ह्यू बघितलेला आहे बघायचं रिलायशन अकाउंटच्या नावाने आपण डेबिटला कुठली कुठली अमाऊंट लिहिलेली आहे आणि त्यानंतर रिलायन्शन अकाउंटच्या नावाने क्रेडिट साईडला पण कुठली कुठली अमाऊंट लिहिल्या त्या दोन्ही साईडची करायची बेरीज करून घ्या की नाही आणि तफावत जी असेल तर तफावत म्हणजे तुमचा का असेल एक तर लॉस असेल अदरवाइज प्रॉफिट असेल ठीक आहे मग बघतो आपण इथे त्याला रिलायन्स अकाउंटवरती त्याला प्रॉफिट होऊन आलेला आहे आणि तो प्रॉफिट आहे फाईव्ह लॅक फिफ्टी वन थाउजंड नंतर बघतो आपण की जेवढे का आपण एंट्री केलं डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला अमाऊंट लिहिले आहे मग बघायचं की रिलायजेशन अकाउंटच्या नावाने आपण डेबिट साईडला कुठली अमाऊंट लिहिलेलं आहे ते अमाऊंट लक्षात घ्या आणि रिलायजेशन अकाउंटच्या नावाने आपण क्रेडिट साईडला कुठले आपण अमाऊंट लिहिले आहे ते लक्षात घ्या या दोन्ही साईडची बेरीज करून घ्या इथे बघतो आपण की क्रेडिट साईडची बेरीज तुमची जास्त आहे आणि डेबिट साईडची बेरीज तुमची कमी आहे त्यामुळे जेवढा का डिफरन्स येत आहे फाईव्ह लॅक फिफ्टी वन थाउजंड तेवढं का असेल तुमचं प्रॉफिट असेल आणि रिलायजेशन अकाउंटवरती आपल्याला प्रॉफिट झाल्यामुळे आपण त्याची एंट्री करूया कारण की बघतो आपण विक्रेता कंपनी प्रॉफिट झाला असेल किंवा लॉस झाला असेल ते काय करतो तो आपल्या शेअर तो ट्रान्सफर करतो त्यामुळे त्याची एंट्री जे करू आपण रिलायन्शन अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर्स अकाउंट ठीक आहे त्यानंतर आपण रिलायन्सेशन अकाउंट आपण क्लोज केलं त्या अकाउंट अकाउंटवरती आपल्याला प्रॉफिट मिळालेला आहे आणि तो प्रॉफिट आपण काय करू आपण शेअर होल्डर्सला ट्रान्सफर करू त्याबद्दलची एंट्री रिलायजेशन अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर्स अकाउंट मग बघतो आपण की त्याला प्रॉफिट किती झालेलं आहे आपण प्रॉफिट एंट्री केलेली आहे की रिलायजेशन अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर्स अकाउंट पण प्रॉफिट आहे ती आपल्याला फाईव्ह लॅक फिफ्टी वन थाउजंड त्यामुळे आपण दाखवूया रिलायजेशन अकाउंट डेबिट फायव्ह लॅक फिफ्टी वन थाउजंड टू शेअर होल्डर्स अकाउंट फाईव्ह लॅक फिफ्टी वन थाउजंड आणि ही एंट्री आपण कशाबद्दलची केली होती बिंग प्रॉफिट ऑन एक्सप्लेन लिहून घ्यायचं बीइंग प्रॉफिट ऑन रिलायजेशन अकाऊंट ट्रान्सफर टू रिलायजेशन अकाउंट ट्रान्सफर टू कुणाला ट्रान्सफर करतो आपण शेअर होल्डर्सला शेअर होल्डर्स ठीक आहे अशा पद्धतीने आपण रिलायन्स शेअर अकाउंट आपण क्लोज केलं त्यावरती आपल्याला प्रॉफिट मिळालं आणि तेवढं प्रॉफिट काय केलं आपण विक्रेता कंपनीच्या शेअर होल्डर्सला आपण काय केलं ते ट्रान्सफर केलं ठीक आहे आणि त्यानंतर मग शेवटची जे इंटरेस्ट असतात आपलं की विक्रेता कंपनीचं जेवढ्या काय शेअर कॅपिटल असेल आणि त्याचं जेवढ्या काय एक्युमिनेटेड प्रॉफिट असेल तेवढं तो, तो? प्रॉफिट काय करेल तो आपल्या शेअर होल्डरचा तो ट्रान्सफर करेल मग बघतो आपण परत बॅलन्सशीटमध्ये की राम कंपनी लिमिटेड जी विक्रेता कंपनी आहे त्याचं बॅलन्सशीट तुम्हाला दिलेलं आहे आणि त्या मध्ये बघतो आपण की त्या कंपनीचं शेअर कॅपिटल किती आहे आणि त्याचं एक्युमिनेटेड प्रॉफिट किती आहे तेवढं यावरती बघतो आपण की त्या कंपनीच्या शेअर अधिकार असतो त्यामुळे शेअर कॅपिटल आणि अक्युमिनेटेड प्रॉफिट तो कसा आपल्या शेअर होल्डर्सचा तो ट्रान्सफर करेल ठीक आहे मग त्याबद्दलची एंट्री नेक्स्ट नंबर दहावी एंट्री करू आपण की विक्रेता कंपनी आपलं शेअर कॅपिटल अँड अॅक्युमिनेटेड प्रॉफिट ट्रान्सफर टू शेअर होल्डर्सला मग बघतो आपण त्याचं शेअर कॅपिटल किती आहे आणि एक्युमिनेटेड प्रॉफिट किती आहे तर बघतो आपल्याला दिलेला आहे शेअर कॅपिटल दिलेलं आहे नाईन लॅक फिफ्टी थाउजंडचं शीटमध्ये बघा त्यानंतर एक्युमिनेटेड प्रॉफिटमध्ये रिजर्व अकाउंट दिला तुम्हाला थ्री लॅक रुपीज आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे नांटी नाईन थाउजंड रुपीज एवढं तिन्ही काय करेल तो आपल्या शेअर तो, तो ट्रान्सफर करेल मग त्याबद्दलची एंट्री शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट शेअर कॅपिटल किती आहे त्याचं नाईन लॅक ,00, फिफ्टी थाउजंड ठीक आहे त्यानंतर बघतो आपण एकोमिनिट प्रॉफिटमध्ये रिझर्व अकाउंट टू डेबिट रिझर्व्ह दिलेला आपल्याला थ्री लाख रुपीज त्यानंतर प्रॉफिट इन लॉस अकाउंट दिलेलं आहे आपल्याला ते आपण डेबिट करू नाईन्टी नाईन थाउजंड असं बघतो आपण की शेअर कॅपिटल नाईन लॅक फिफ्टी थाउजंड रिझर्व थ्री ,00 लॅक अँड प्रॉफिट एंड लॉस अकाउंट नाईंटी नाईन थाउजंड एवढ्या काय कळतो आपल्या शेअर होल्डर्सचा तो ट्रान्सफर करेल त्यामुळे आपण टू शेअर होल्डर्स अकाउंट ठीक आहे त्याची अमाऊंट जर आपण बेरिझर्व केली अमाऊंटची तर किती होते टुवे लॅक फोर्टी नाईन थाउजंड असं टोटल बघतो आपण की शेअर कॅपिटल एंड अक्युमिनेटेड प्रॉफिट असं टोटल ट्वेल्व लॅक फोर्टी नाईन थाउजंड रुपीज तो का करेल आपल्या शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर करेल ठीक आहे याचं एक्सप्लेन लिहून घ्यायचं कशाबद्दल आहे तर तर बघतो आपण being share capital being share capital and accumulated profit profit transfer to transfer to शेअरहोल्डर्स होल्डर्स अकाउंट विक्रेता कंपनी त्याचं जे काय भाग भांडवल असेल आणि जे काय साठवलेला नफा असेल त्याचं त्यावरती त्याचं भागधारकांचा अधिकार असतो त्यामुळे काय करेल जेवढ्या काय त्याचं भाग भांडवल असेल आणि साठवलेला नफा असेल तेवढा तो काय आपल्या भागधारकांना शेअर होल्डर्स तो ट्रान्सफर करेल ठीक आहे आणि त्यानंतर बघतो शेवटची जी एंट्री असते जेवढा काय त्याला पिशीच्या सुरुवात मिळालं असेल विक्रेता कंपनीला कारण की आपला बिझनेस तो विकलेला आहे त्यामुळे त्याला काय काय करे प्रतिफल मिळून आलेला आहे आणि जो काय त्याला करे प्रतिफल मिळून आलेला आहे पीसी मिळून आलेला आहे त्यावरती सुद्धा बघतो आपण कोणाचा अधिकार असतो त्याचं त्या कंपनीच्या शेअर होल्डरचं त्यामुळे जेवढा काय त्याला मिळालं असेल तेवढं परत तो काय करायला आपल्या शेअर होल्डरचा तो डिस्ट्रीब्यूट करेल ठीक आहे त्याबद्दलची शेवटची एंट्री बघूया आपण लास्ट एंट्री काय तर जे काय त्याला पीसीच्या स्वरूपात मिळालेलं होतं तेवढं तो काय करेल आपल्या शेअर होल्डर्स तो ट्रान्सफर करेल ठीक आहे त्याबद्दलची आपण एंट्री करत असतो शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बघतो आपण की त्याला पीसी कुठल्या कुठल्या सुरुवात मिळालेला आहे, आहे का नाही तर बघतो आपण की डेबेंचर्स त्याला मिळालं होतं त्यानंतर शेअर्स होतं आणि कॅश होतं परंतु आपण डेव्हेंचर उल्लेख कुठे केला आपण जे आपण डेव्हेंचरची आपण तीन एंट्री केला त्याच्यामध्ये आपण पेमेंटच आपण दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये ठीक आहे ना त्यानंतर उरलं काय म्हणतो शेअर्स उरला आणि कॅश उरलेला त्यामुळे आपण टू शेअर्स इन टू शेअर्स इन बलराम अँड कंपनी अकाउंट आणि तो काय करता कॅश पे करताय त्यामुळे टू बँक अकाउंट टू बँक अकाउंट मग बघतो आपण की बलराम कंपनी लिमिटेड आपला शेअर असतो किती पे करताय किती रुपयाचा पे करताय तो फोर्टीन लॅक ट्वेंटी फायव्ह थाउजंड फोर्टीन लॅक ट्वेंटी फायव्ह थाउजंड आणि त्यानंतर कॅश बघतो आपण कॅश त्यांनी किती पे करताय फोर लॅक सेवन्टी फाईव्ह थाउजंड ठीक आहे कारण की डिबेंचर्स काय डेव्हेंचर पे केलं पण डेबेंचर काय केलं त्यांनी डिस्चार्ज केलाय आहे आहे के नाही कारण की विक्रेता कंपनी त्यांनी डिबेंचर दिलेला दे आहे पण तो काय केला त्यांनी त्या कंपनी जेव्हा काय डेभेंचर होल्डर्स होता डिस्चार्ज केला त्यामुळे कसं जे डायरेक्ट थर्ड पार्टी काय केली त्याचं पेमेंट करून टाकलेलं आहे त्यामुळे आता राहायला काय त्याच्याकडे शेअर्स मिळालं बलराम कंपनीकडून फोर्टीन लॅक ट्वेंटी फाईव्ह ,00 थाउजंडचं आणि बँक बॅलन्स कॅश जो मिळालं त्याला फोर लॅक सेवंटी फाईव्ह ,00 थाउजंड आणि एवढी जो अमाऊंट आहे तो करेल आपल्या विक्रेता कंपनी आपल्या शेअर होल्डरचा तो ट्रान्सफर करेल मग काय की टोटल बघूया किती तो नाईन्टीन नाईन्टीन लॅक असं शेअर फोर्टीन लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड प्लस कॅश फोर लॅक सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड असं टोटल नाईन्टीन लॅक रुपीज काढतो आपल्या शेअर होल्डरचा तो ट्रान्सफर करेल आणि ही जी एंट्री आपण बघितलं कशा पद्धती बीईंग पेमेंट टू बीइंग पेमेंट टू शेअर होल्डर्स बाय

जे मिळालं ते काय केलं आपल्या शेअर होल्डर्स तो डिस्ट्रीब्यूट केलं तर अशा पद्धतीने बघतो आपण तर विक्रेता कंपनी आपल्या बुक्समध्ये तो एंट्री करेल आहे आणि हे अकरा जवळपास जे एंट्री आहे तुम्हाला ते सर्वांना यायला पाहिजे कारण की बघतो आपण की दोन्ही युनिटच्या दृष्टिकोनातून बघतो आपण अंमलगमिशन झालं तुमचं आणि ॲब्झॉप्शन तर या पद्धतीने तुम्हाला त्याचे अकरा एंट्रीज करता यायला पाहिजे आणि इथे कर्मशा यायला पाहिजे नाही तर की तुम्ही सर रिलायशन अकाउंट जे आपण असे ट्रान्सफर केलं ते शेवटी करावं का नाही जे काय त्यांनी पिशी मिळालं त्याला आधी केलं तर कारण की आपल्याला काय यावरूनच आपल्याला रिलायशन अकाउंट तयार करायचं आहे रिलायन्स अकाउंट तयार केल्यानंतर ती क्लोज करून आपल्याला रिलायन्स अकाउंटवरती प्रॉफिट झालं की लॉस झालं हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला सेपरेटली परत रिलायशन अकाउंट काढण्याची गरज नाही तर डायरेक्ट आपण जे काय आपण क्रमवार एंट्री केलेलं आहे ते सर्व झाल्यानंतर जसं आपण ज्या स्टेपवरती आपण आज रिलायशन अकाउंट आपण क्लोज केलं तर त्याच्या आधी जेवढे आपण एंटर केलं असेल त्याच्या काय करायचं की रिलायशन अकाउंटच्या नावाने डेबिट साईडला किती आपण अमाऊंट लिहिले आहे त्या सर्वांची बेरीज करून घ्या आणि क्रेडिट साईडला जेवढा काय तुम्ही रिलायन्स अकाउंटच्या नावाने अमाऊंट दाखवलं असेल तेवढी बेरीज करून घ्या दोघांमधला फरक बघा जर क्रेडिट बेरीज जास्त असेल तर डेबिट सर्टिफ बेरीज कमी असेल तुम्हाला प्रॉफिट होणार आणि डेबिट बेरीज जास्त असेल आणि क्रेडिट बेरीज कमी असेल तुम्हाला लॉस होणार आणि त्यानुसार मग रिलायन्सेशन अकाउंटवरती तुम्हाला प्रॉफिट झालं की लॉस झालं त्याबद्दल एंट्री तुम्हाला द्यायचं आहे एंट्री सारखी आहे तुमची फक्त अपोजिट करावं लागेल तुम्हाला ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आज विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकीर जणूनी कसं केलं जातं ते आपण आज बघितलं